पावसाळी वातावरणामुळे ओलावा आणि तापमान कमी झाल्याने साठवणीतील अनेक किडींची क्रियाशीलता वाढते. नवीन हंगामाची गडबड सुरूच असली तरी मागील हंगामातील उत्पादनांची साठवण अधिक काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. धान्यावर गव्हातील सोनकिडा, छोटे भुंगुरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढून नुकसान होऊ शकते. हे थांबवण्यासाठी मी आज दोन उपाय सांगणार आहे, एक रासायनिक आणि दुसरा जैविक. रासायनिकमध्ये आपण बोरिक ॲसिड पावडरचा वापर करणार आहोत. एक किलो धान्यासाठी किमान 3 ते 4 ग्रॅम बोरिक ॲसिडचा वापर करू शकतो. जैविक पद्धतीमध्ये आपण निलगिरी किंवा लिंबाचा पाला वापरू शकतो. मी येथे लिंबाच्या पानांचा वापर केला आहे. या पद्धतीने आपण धान्य साठवून ठेवू शकतो. धन्यवाद.